नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। हिंगणगाव तालुका कवठे महांकाळ येथील श्री ज्ञानेश्वरी पारायणाचे रौप्य महोत्सवी वर्ष, तर याच कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक लागली, पण गावातील तमाम बालकांच्या पासून वयोवृद्ध माता भगिनींनी गावची परंपरा अखंड ठेवत प्रचाराला बगल देत परंपरागत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला महत्त्व देत पारायण कालावधीत भरघोस प्रतिसाद दिला। त्याचा परिणाम निवडणूक प्रचारावर जाणवत होता। नेते व ठराविक कार्यकर्ते प्रचार करत होते, तर हजारोंच्या संख्येने गावकरी पारायण ठिकाणी श्री विठ्ठल मंदिर येथे उपस्थित राहत होते। त्याचा परिणाम मतदान टक्केवारीवरही झाला। पण काही का असे ना, हिंगणगावकरांनी युवा पिढीने पुढे होऊन केलेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला जास्त महत्त्व दिले याची चर्चा गावात चौकाचौकात रंगत आहे।